तर इथे आपली गरमागरम मिरची भजी तयार आहेत. नमस्कार, मी तेजश्री, सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण गावच्या पद्धतीची स्पेशल मिरची भजी बघणार आहोत. आधी आपण इथे गॅसवरती कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये तेल भरपूर असू देत जेणेकरून आपली भजी छानपैकी तळली जातील. तर आता पीठ बनवूया आपण. तर इथे मी 2 कप बेसन घेतलेलं आहे आणि हे जे बेसन आहे ते थोडं जाडसर बेसन आहे, जसं की लाडवाला वगैरे असतं तसं. जास्त बारीक असेल तर मग ते चांगलं फुलणार नाही. त्याच्यानंतर आपण आता 2 चमचे तांदळाचं पीठ घालते. पीठ चवीनुसार 1-2 पिंच हिंग टाकते. मी 1/2 चमचा ओवा घेतलाय, त्याला थोडासा घालूया. व 1/2 चमचा लाल तिखट, आता मिक्स करून घेऊया. आता इथे मी याच्यामध्ये 1/2 कप पाणी घालूया आणि इथे मिक्स करून घेऊया. तर आपल्याला लागेल तसं पाणी ऍड करून आपल्याला घट्ट मिश्रण बनवून घ्यायचं आहे. मी अजून 1/2 कप याच्यामध्ये पाणी ऍड केले, नाही मिक्स करून घेते चांगलं. तर इथे आपले आपण भजी बनवतच आहोत, पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व सोबतची घंटी दाबा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा थोडीशी कमीच आहे, आणि 1/2 चमचा सोडा. आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया. साधारण मला इथे मिक्स करण्यासाठी 1 कप पाणी लागलेलं आहे. तर इथे आपलं तेल गरम होत आलेलं आहे आणि इथे मी काही मिरच्या घेतल्या, तर ह्या आपल्या नेहमीच्या मिरच्या आहेत, बिना तिखट असतात त्या. तर गावाकडची भजी म्हटल्यानंतर ह्याच मिरच्यांचा वापर केला जातो. आता आपण 1-1 ह्याच्यामध्ये डिप करून सोडूया. भज्याचं पीठ शक्यतो घट्टच असतं, तर तुम्ही बघू शकता हे पडत देखील नाहीये लवकर. या पद्धतीचं पीठ हवंय आपल्याला. तर आता आपल्या मिरचीला असं अलगद आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचे पूर्ण. आणि आता ह्या मिरची ह्याच्यामध्ये, तर इथे भाज्यांची साईज थोडी मोठी असल्यामुळे फक्त 4च भजी याच्यामध्ये बसली आहेत. तर याला आता आपण थोडंसं हलवून घेऊया. मला एक गोष्ट इथे सांगायची राहिली की जेव्हा मी पीठ तयार झालं होतं तर त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा तेलाचं मोहन घातलं होतं, तर ते कॅमेऱ्यामध्ये शूट नाही करता आलं. तर तुम्ही ते आठवणीने टाका आणि या भाज्यांना आपल्याला असंच हलवत राहायचं आहे. भजी आपली बऱ्यापैकी भाजत आलेली आहेत वाटतात ना, गावाकडची भजी. तेला चांगलं भाजून घेऊया. अजून एक साधारण 1 मिनिट भरतवी. तर इथे आपली भजी भाजली गेली आहेत, आपण यांना काढून घेऊया प्लेटमध्ये. आणि याच पद्धतीने मी बाकीची भजी देखील करून घेते. झालेत ना परफेक्ट. तर इथे आपली बाकीची भजी तयार करून झालेली आहे, काढून घेऊया. इथे आपली सगळी भजी करून झालेली आहेत. वास इतका सुंदर सुटलाय ना, असं वाटते आताच खावं याला. भजी म्हटलं की त्याच्यासोबत मिरच्या देखील हव्याच. आपण आता इथं गॅस बंद करूया, कारण तेल चांगलं गरम आहे. ज्या मिरच्या आहेत त्या मी साईडनं अशा काप मारून घेतल्या चाकूने. करूया तेल गरम असल्यामुळे त्या उडू शकतात. मिरच्या करताना सावधान, मिरच्या फुटू शकतात म्हणून आपण त्याला कट केलेला आहे. तर इथे आपली मिरची भजी तयार झालेली आहे. त्या मिरच्या तळल्या त्याच्यावरती मी हलकंसं मीठ शिंपडून घेतलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला नक्की 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 आवडेल याची मला खात्री आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका प्लीज. तुम्ही कमेंट करत जा, मी त्याची वाट बघत असते. आणि अर्थातच व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.